नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर। अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। अनुराधा चॅनल म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल। चैत्र संपला, वैशाख सरला, ज्येष्ठ आला आणि ज्येष्ठामधली वटपौर्णिमा ही सगळ्या सुवासिनींची अत्यंत आवडतं असं हे व्रत आहे। अर्थात सावित्री आणि सत्यवनाची गोष्ट किंवा कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेतच, परंतु ही पूजा करायची कशी हे आपण आज बघणार आहोत। त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं, ती पूजा साग्रसंगीत करायची कशी, या सगळ्याची मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात ही जी माहिती मला मिळाली ती माझ्या घरातल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेली। माझ्या सासूबाईंनी ही पूजा माझ्याकडनं करून घेतली होती आणि ते जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते। प्रत्येक घरातली परंपरा किंवा काही गोष्टी ह्या वेगळ्या असतात, त्यांनी आवर्जून त्या पद्धतीनेच करावं। तर अशी ही वटपौर्णिमेची जी पूजा आहे त्याकरता जे काही साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। चला बघूयात कुठलं साहित्य लागतं ते। आता आपण वटपौर्णिमेची जी पूजा करतो ती साधारण पंचोपचारे किंवा षोडशोपचारे केली तरीसुद्धा चालते, परंतु घरच्या घरी जर पंचोपचारी पूजा आपण करणार असू तर मग त्याकरता लागणारं जे साहित्य आहे ते काय काय लागतं ते आपण बघूयात। हळद, कुंकू हे सौभाग्यवान आहेत, बांगडे आहे, आरसा आहे, काळेमणी आहे, नंतर हे माळावस्त्र, ही दोन विड्याची पानं, ही माझ्या घरच्या वेलाची विड्याची पाने, थोडीशी लहान आहेत पण घरच्या वेलाची आहेत त्यामुळे ती छान वाटतात घ्यायला। सुपारी, फुलं, हे सूत आहे, याला सूत असं म्हणतात बरं का। समजा जर असं सूत घरामध्ये नसेल तर आपला पांढरा रिळाचा जो दोरा असतो तो वापरला तरी चालू शकतो, पण तो पांढराच असणं आवश्यक आहे। अक्षदा हे अत्तर, कापूर, रांगोळी, उदबत्ती, नंतर खोबऱ्याची वाटी, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक हे ओटीचं सामान आहे। काडेपेटी, ओवाळायला आपल्याला निरांजन लागेल, त्यात फुलवाती घातलेल्या दोन, अक्षत आणि हळदी कुंकू घेऊन हे तांबण आपण तयार करून ठेवलं आहे। तसंच ओटीकरता आपल्याला नारळ, एक खड, पाच आंबे आणि गहू लागणार आहेत। नंतर हे वडाचं झाड, असंच आमच्या घराच्या वळचणीला हे झाड आलं होतं म्हणून मी ते काढून कुंडीत लावलं होतं। दोन तीन वर्ष झाले ते कुंडीत असंच आहे, त्यामुळे दरवर्षी मी पण आणि माझ्या सुना आणि आजूबाजूच्या सगळ्या बायका येऊन ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात। तसंच समजा जर आपल्याकडे वडाचं झाड नसेल तर बऱ्याच जणी वडाची फांदी तोडून आणून त्याचीही पूजा करतात, पण हल्ली मला असं वाटतं की शक्यतो वडाची फांदी तोडून आणून मग त्याची पूजा करू नये, पण काही काहीला नाईलाज झाला तर केली तर काही हरकत नाही, पण शक्यतो करू नये। तसंच वटपौर्णिमेचा म्हणजे वडाचं झाड असलेला कागदसुद्धा बाजारात म्हणजे दुकानांमधनं मिळतो, तोही शक्य असेल तर आणावा, त्याला फ्रेम करून ठेवावी, म्हणजे दरवर्षी त्याला आपल्याला त्याची पूजा करता येते। आणि हेही नाही जमलं, बऱ्याच जणी तर तुम्हाला माहिती की वडाला जातात आणि तिथे वडाची पूजा करतात, पण काही वेळेला आता सध्या तर आपल्याला बाहेर जाणं शक्य नाही आहे, तर ह्या दोन तीन गोष्टी आपण करून जरी पूजा केली तरीसुद्धा चालते। समजा आपल्याला झाड नाही मिळालं किंवा झाड नसेल, वडाला जाणंही शक्य नसेल, वटपौर्णिमेचा जो कागद असतो तोही नसेल, तर माझ्या दोन्ही नातींनी मिळून हे छान मला असं वडाच्या झाडाचं चित्र काढून दिलं। समजा जर हे काही शक्य झालं नाही तर असं छान चित्र काढावं आणि त्याची पूजा पाटावर मांडून केली तरीसुद्धा चालते। मुख्य या पूजेंमधनं आपल्याला निसर्गाशी आपली जास्त जवळीक व्हावी, आणि आपल्याला माहिती आहे की वडाचं झाड हे किती आयुर्वेदाच्या दृष्टीने पण त्याचं महत्त्व जास्त आहे, शिवाय वडाच्या झाडाखाली ऑक्सिजन खूप असतो, त्यामुळेच पूर्वीच्या काळीसुद्धा सुरपारंब्या खेळल्या जायच्या, मुलं नेहमी हमखास दुपारी वडाच्या झाडाखाली खेळायला जायची, गाई वासरंसुद्धा वडाच्या झाडाखालीच सावलीला बसायचे, असं हे वडाच्या झाडाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी वडाची पूजा करतो। पण आता ही पूजा आपण कशी करतो ते आपण बघूयात। प्रथम आपण याच्यावर हा चौरंग मांडून घेऊयात। चौरंगावर हे छान कापड घालूयात। प्रथम आपण देवापुढे म्हणजे या चौरंगापुढे छोटीशी रांगोळी काढून घेऊयात। कुठली रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर नेहमी थोडंसं तरी हळदू कुंकू हे वाहिलंच पाहिजे बरं। ही रांगोळी काढून झाली, आता आपलं जे वडाचं झाड आहे ते आपण इथे ठेवूया।
आता आपण वडाची पूजा करतो, कुठलीही जी पूजा आपण करतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की गळ्यात मंगळसूत्र डोक्याला म्हणजे कपाळावर टिकली आणि हातामध्ये ह्या बांगड्या, नथ असेल तर उत्तमच, ह्या गोष्टी तर आवश्यक आहेतच. शिवाय वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याजणी छान नटून सजवून जे काही आपल्या घरामध्ये दागदागिने असतील ते घालून चांगल्या साड्या नेसून वटपौर्णिमेची पूजा करतात. आता पहिल्यांदा आपण वडाच्या ही जी कुंडी आहे त्याच्यावर आपण स्वस्तिक करून घ्यायचं. ह्या बोटांनी काढायचं, त्याच्यावर थोडीशी हळद आणि थोडेसे अक्षरं लावायची. आता वडाच्या झाडाला पहिल्यांदा आपण पाणी घालूया. आता वडाच्या झाडाला पाणी घातल्यानंतर आपण कुठलीही पूजा करताना पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण आधी इथे एक थोडीशी अक्षर ठेवून गणपतीची पूजा करून घेऊ. कुंकू आणि हे गुलाबाचं फूल ठेवून पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा केली. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू. आपण पान सुपारी ठेवूया आणि संकल्प करायचा असतो. संकल्प याचा अर्थ की देवाला म्हणजे वडाला सांगायचं की मी माझ्या पतीकरता माझ्या घरातल्या सगळ्यांकरता सौख्य मिळावं, सगळेजणं दीर्घायुष्य व्हावेत म्हणून मी ही पूजा करते, याला म्हणायचं संकल्प करायचा. तर असा संकल्प करून आपण वडाची पूजा करायला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहिलं, अक्षरा वडाच्या बरोबरच आपण सावित्रीची पण पूजा करायची असते. त्याच्याकरता सावित्रीची एक मूर्ती मिळते, पण ती नसेल तर आपली सुपारी जी असते ती सुपारी इथे अक्षर आहे त्याच्यावर आपण ही सुपारी ठेवूया आणि तिचं पण हळदी कुंकू तिला वाहूया. माळावस्त्र सावित्रीच्या इथे पण वाहूया. आता आपण फुलाने पंचामृत आणि अत्तर दोन्ही वडाच्या झाडावर शिंपडूया. नंतर फुलं वाहूयात आपण. आता हे जे सूत आहे हे आपण वडाला गुंडाळणार आहोत, तर गाठ नाही मारायची, फक्त हे उजव्या हाताकडून म्हणजे वडाच्या उजव्या हाताकडून बरं का असे सात फेरे आपण करायचं. दोन ही अशी छान आपली पूजा झाली. आता आपण उदबत्तीने ओवाळून घेणार आहोत. नंतर निरांजनेने पण ओवाळूया. आता आपण ओटीवर घ्या, त्याच्याकडे आधी पहिल्यांदा कापड ठेवूया. कापडाला पहिल्यांदा हळदी कुंकू लावूया. नेहमी ओटी भरताना नारळाची शेंडी ही देवाकडे असली पाहिजे, त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपण नारळाची शेंडी तिकडे करूयात. नारळालाही कुंकू लावायचं बरं का आणि ही अशी ओटी बनायची. हे जे आपलं सौभाग्य वाण आपण आणलेलं आहे तेही तिथे ठेवायचं. मग बदाम, आंबा, आंबासुद्धा ठेवताना त्याची देठाची जी बाजू असते ती देवाकडे असली पाहिजे. हारीक, सुपारी आणि नारळ आणि खोबऱ्याचा तुकडा, असं पाच गोष्टींनी आपण इथे ओटी भरायची. आता पंचामृताचा आपण नैवेद्य दाखवू. जी जी आपल्याकडे प्रथा असेल त्या पद्धतीने आपण नैवेद्य केला तरीसुद्धा चालू शकतो. काही जणांकडे दिवसभर उपास असतो, शक्यतो वटपौर्णिमेचा जर उपास असेल तर तो दुधावर आणि फळांवर केला जातो. पण जे आपल्या तब्येतीला सोसवेल या पद्धतीने उपास केला किंवा नाही केला तरीसुद्धा चालू शकतो. अशा तऱ्हेने आपली वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती संपन्न झाली आहे. जे जे घरात असेल त्या त्या गोष्टी घेऊन आपण पूजा केली तरी चालते. एखादी गोष्ट कमी जास्त असेल तरी चालू शकतं. समजा काही कारणाने पाच फळं नसतील तर अक्षत वाहिली किंवा अक्षत ठेवली तरीसुद्धा चालतं. आता आपल्याला सध्या बाहेर जायचं नाही, त्या विड्याची पानं फुलं हे सुद्धा मिळणं खरंच मुश्किल आहे.
ते नाही मिळाले तरीसुद्धा आपण अक्षत व्हावे आणि देवाला सगळे माहिती आहे त्यामुळे देव कधीही आपल्यावर रागवत नाही. जे जे शक्य आहे त्या त्या गोष्टी घेऊन आपण ही पूजा केली तरी चालतं. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.